विद्यार्थी मित्रांनो, रोज ठरल्याप्रमाणे आपण नॅशनल मॅथ मॅरेथॉनची एक एबीसी कॉलम मध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत. आन्सर शीट कसं बनवायचं, एकदा पुन्हा कोणी नवीन असेल आज विद्यार्थी तर त्यांनी एकदा बघून घ्या, कारण आन्सर शीट कसं बनवायचं आपण बघितलं होतं. प्लीज इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ओके, थोडासा फास्ट. आन्सर शीट नॉर्मली ए कॉलम 1 to 15, बी कॉलम 1 to 15 एंड सी कॉलम 1 to 15. आन्सर सीट नॅशनल मॅथ मॅराथॉन डिसेंबर 2021 एंड स्टुडंट कोड जस्ट XYZ हा डमी कोड मी टाकलाय 210 अँड प्लेस इज द नाशिक. प्लेस नाशिक, पुणे, मुंबई जे काय असेल ते जस्ट सवय व्हावी. विद्यार्थी, पालक आणि स्टुडंट जे सर्व नॅशनल मॅथ मॅराथॉन देणार आहेत, आपण ऑनलाईन घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपला रूल्स अँड रेग्युलेशन ठरलेत, खूप सारे विद्यार्थी मला मेसेज करतायत की आपण 2 मिनिटाचा वेळ एका कॉलमसाठी घेतोय, त्यांचं 2 मिनिटाच्या आधी पण होत आहे. सो काळजी करू नका, सर्वांना टाइम मिळेल, सर्वे जण विनर असतील, सर्वांना प्राइजेस मिळतील. फक्त नॅशनल मॅथ मॅराथॉनच्या या माध्यमातून आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करावी, आपलं स्किल एक्सलन्स यावं आपल्याला, हा उद्देश आहे. सो ओके, जर सर्वांनी आन्सर शीट तयार केलं असेल मी असं गृहीत धरतो, आणि जस्ट काही सम घेऊया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, जस्ट मेंटल अरिथमेटिक ट्यून अप करू आणि मग इमिजिएटली आपण आपल्या 45 सम कडे जाऊया. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन, 2 + 11 + 3 अगेन प्लस थ्री. पुन्हा एकदा सांगू, सेट द झिरो. 2 + 11 + 3 अगेन प्लस थ्री. व्हॉट इज द आन्सर? आन्सर इज 19. वाव, वंडरफुल. सेट द झिरो. 22 - 2 + 30 + 3 अगेन प्लस थ्री अँड आन्सर इज ओके. तुम्ही हुशार आहेत, मी कन्फ्यूज आहे या आन्सर साठी. मला वाटतं मे बी कदाचित 56, आय डोंट नो, आय एम कन्फ्यूज, बट तुम्हाला आलं असेल. आणि बऱ्याच वेळा कधी कधी मेंटल अरिथमेटिक मध्ये स्पीड मध्ये येताना मी पण जर तुमच्या घाईमध्ये असेल आणि विचार करत असेल, त्यावेळेस माझं पण एखाद्या वेळेस आन्सर चुकतं. सो आय एम नॉट गॉड, मी पण तुमच्यासारखाच विद्यार्थी. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके, 44 + 1 + 22 - 1 आन्सर इज Yes, answer is the 66. Wow, wonderful. Set the zero. 64 + 14 - 23 + 44. And answer is 99, I think. Correct? खूप सारे मुलं ऑलरेडी मेसेज करत असतील. And answer is the 99. Wow, wonderful. एक लास्ट सम आणि मग थोडस आपण मेंटल अरिथमेटिक करूया. ओके, 44 + 2 + 20 - 1 - 5 - 10 अगेन -10 अगेन -10 + 3 - 22 अँड आन्सर इज वाव. सर्वांना आलं असेल. आन्सर इज 11. ओके, सो वंडरफुल. विद्यार्थी मित्रांनो, मला जस्ट माझा एक टाइम सेट करून घेऊ द्या, म्हणजे आपण इमिजिएटली सुरुवात करू. ओके, तुमचा आन्सर शीट तयार आहे, ए कॉलम, बी कॉलम, सी कॉलम, मी असं गृहीत धरतो आणि आपण इमिजिएटली याच्याकडे जाऊया. ओके, दिसतंय तुम्हाला सर्वांना? दिसतंय तुम्हाला? पुन्हा एकदा चेक करून घेतो मी, दिसतंय तुम्हाला? ओके, स्क्रीन शेअरिंग करतोय मी अँड स्क्रीन शेअरिंग करून डे 75. ओके, चलो रेडी करूया. कॉलम याला स्टार्ट. ट्यूनअप झालंय आपलं. व्यवस्थित पेन्सिल होल्ड करा, व्यवस्थित टूल होल्ड करा, व्यवस्थित बसा, मोबाईल व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला स्पीड इन्हान्स करता येईल. ओके, स्टार्ट. दोन मिनिट देणारे. तुम्ही तुमचा पॉइंट, तुमचा टाइम नोट करू शकता.
एक मिनट झालेला आहे एक कॉलम साठी। अर्धा मिनिट बाकी आहे। दहा सेकंद बाकी आहेत एक कॉलम साठी। वाव गुड। बी कॉलम स्टार्ट। बी कॉलमचा पण टाइम स्टार्ट झालेला आहे थोडासा फास्ट। एक मिनिट झालेला आहे बी कॉलम साठी। प्रामाणिकपणे स्पीडली कॅल्क्युलेशन करा। अर्धा मिनिट बाकी आहे। लास्ट 10 सेकंड। सी कॉलम नाउ स्टार्टिंग टाइम फॉर सी कॉलम थोड़ा फास्ट। एक मिनिट झालेला आहे। अर्धा मिनिट बाकी आहे। लास्ट 10 सेकंड।
आम्ही ऑफ वाव वंडरफुल एन्जॉय केला सर्वांनी. वाव मॅथ मॅराथॉन, मॅराथॉन मध्ये स्पीड आवश्यक आहे, ऍक्युरेसी आवश्यक आहे, कारण सेफ राऊंड म्हणजे मिस्टेक न करता आपल्याला स्कोर वाढवायचा आहे. मला माहितीये तुम्ही एन्जॉय करतायत आणि काही स्ट्रगल पण करतायत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वेळोवेळी प्रॅक्टिस केली नसेल तर तुम्ही मला माहिती की आता मात्र स्ट्रगल करतायत, पण हा स्ट्रगल जर तुम्ही आता स्ट्रगल करतायत, फाईट करतायत, तुम्हाला वाटतंय की माझे कमी होत आहेत, नो प्रॉब्लेम, लगे राहो भाई, प्रॅक्टिस करते राहो. जर स्ट्रगल कराल तर निश्चितच फ्युचरमध्ये तुमचं मॅथ किंवा तुमचं मेंटल अरिथमेटिक आणि ही जी लगन आहे, ही जी मेहनत करण्याची तुमची जी इच्छाशक्ती आहे किंवा तुमची जी प्रॅक्टिस आहे मेहनत करण्याची, ही भविष्यासाठी किंवा आपलं सुखी आयुष्यासाठी किंवा गुड स्टुडंटसाठी हे निश्चितच प्रेरित असते, प्रेरणादायी असते. म्हणून मी सर्व पालक, विद्यार्थी आणि टीचरांना विनंती करतो की रोज ठरल्याप्रमाणे नॅशनल मॅथ मॅराथॉनची प्रॅक्टिस करा. उद्देश आपला हा आपलं स्किल इन्हान्स करणं आहे. हार जीत हा नंतरचा प्रश्न आहे. सर्व आतापर्यंत 210 विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरलेत. सर्व विद्यार्थ्यांना आपण प्राइज देणार आहोत, सर्व विद्यार्थी जिंकणार आहोत. फक्त एक निमित्त म्हणून फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड हा एक क्रायटेरिया असतो, तो एक कौतुकाची थाप. ज्यांनी खरोखर गेल्या 8 महिन्यापासून मेहनत केली असेल, जे रोज प्रामाणिकपणे 10 मिनिटं करत असतील, अशा विद्यार्थ्यांचं एक कौतुक करावं म्हणून ते एक निमित्त असतं फर्स्ट सेकंड थर्ड रिझल्ट काढणं. पण आपण प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक आणि प्रत्येक शिक्षकाचं ऍप्रिशिएशन, त्यांचा मान सन्मान, त्यांना जे काही आपल्याला मोटिवेशन करता येईल ते आपण सर्व ब्रेन ट्रेन, वी आर द फॅमिलियर, आपण एका फॅमिलीचे मेंबर आहोत. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की आय एम प्राऊड, मला खूप अभिमान वाटतो की अशा मोठ्या फॅमिली मेचा मी मेंबर आहो. आणि तुम्ही सर्वजण ऐकतात एकमेकाचं, मम्मी पप्पांचं, दादा दिदीचं, आणि प्रामाणिकपणे अभ्यास करतात. नॉट ओनली द अबॅकस, नॉट ओनली वैदिक मॅथ, पण आयुष्यामध्ये आपल्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला प्रामाणिकपणे माहिती असल्या पाहिजे आणि आपण ती डिसिप्लिन फॉलो केली पाहिजे. असे विद्यार्थी आपल्याला ब्रेन ट्रेनच्या माध्यमातून तयार करायचे. सो विद्यार्थी मित्रांनो, एन्जॉय, नो एनी पॅनिक. कुठलंही धावपड होत असेल, कमी सम होत असतील तर काळजी करू नका. रोज प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करा. ज्यांच्याकडे प्रॅक्टिस सीट नसतील, बुक नसतील, तर बुक इन्क्वायरी करा माझ्याकडे. तुम्हाला मी ऑलरेडी सर्व ग्रुपवर आधी माहिती दिली. बुक्स घ्या, पहिल्यापासून सर्व पॅटर्न प्रमाणे प्रॅक्टिस करा. नो, नॉट ओनली द मॅथ मॅराथॉन, पण आपलं मॅथमेटिक स्किल आपल्याला इम्प्रूव्ह करायचं, आपलं मेंटल अरिथमेटिक स्ट्रॉंग करायचं, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन स्ट्रॉंग करायचंय, आपलं व्हिज्युअलायझेशन आपल्याला स्ट्रॉंग करायचंय, आपली क्रिएटिव्हिटी, आपली मनाची किंवा बुद्धीची क्रिएटिव्हिटी आपल्याला वाढवायची, तर त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व शिकायचंय. सो पुन्हा भेटू आपण उद्याच्या क्लासमध्ये 76 डे साठी. तोपर्यंत बाय बाय.